राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने सामने होती. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केलाय. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमवत 168 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमवता 170 धावा केल्या. सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली, त्यामुळे भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलाय. आता T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भिडणार आहेत. तब्बल 100 दिवसांनंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत हा शिवसेना नेता आहे, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि माझा जीवलग मित्र आहे. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढतो. संकटासोबत राहून संजय लढतोय. काल न्यायालयाच्या निकालामुळे सगळं स्पष्ट झालं. मी न्यायदेवतेचा आभार मानतो. या निकालात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलंय. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे हे स्पष्ट झालंय. बेकायदेशीरपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. कथित पत्राचा घोटाळा प्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्वतःशी सुटका करायची म्हणून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय. महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे, गट वगैरे काही नाही, शिवसेना एक कुटुंब आहे. उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील या विश्वासामुळे मी तुरुंगात निश्चित होतो. शिवसेनेसाठी मला 10 वेळा जरी तुरुंगात जावं लागलं तरी मी जाईन. पक्षासाठी काही करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाने मला गेल्या 40 वर्षात भरभरून दिलंय. पक्षाची बैमानी करणार नाही, स्वतःची सुटका करायची म्हणून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही असं राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान राऊत यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आलाय. त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शनं काढण्यात आली, त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनीही सत्तार यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केली. दरम्यान या प्रकरणानंतर आज सत्तार पहिल्यांदा दौऱ्यावर गेले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलंय. सत्तार यांच्या अशा प्रकारच्या स्वागतानंतर आश्चर्य व्यक्त केलं जाते. अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी सत्तार हे औरंगाबादच्या विश्रामगृहात आले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलं. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सत्तार यांच्या अंगावर टाकण्यात आल्या. एखादा विजय मिळवल्याप्रमाणे सत्तार यांचं स्वागत करण्यात येत असल्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर गुरुवारी त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. माझ्या परिवाराने खूप काही भोगलंय असं राजकारण देशात आधी पाहिलं नसल्याचं राऊत यावेळी म्हणाले. हे सरकार नक्कीच घटनाबाह्य आहे, त्याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मी एका सरकारी कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असंही राऊत यावेळी म्हणालेत. तुमची भूमिका नरमली आहे का असा सवाल माध्यमांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले, मी खासदार आहे, माझा भाऊ देखील आमदार आहे. काही सरकारी कामानिमित्त आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात एक राजकारणी दुसऱ्याला नेहमीच भेटतो असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळीतील भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. हे भूसंपादन बेकायदा असल्याचा दावा गोदरेज कंपनीने केलाय. तसेच योग्य नुकसान भरपाईसाठी गोदरेजने राज्य सरकार विरोधात न्यायालयात धाव घेतली. यामुळे शिंदे फडणवीस सरकार समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गोदरेज कंपनीने न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांना प्रतिज्ञापत्र सादर केलं. या प्रतिज्ञापत्रात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुरू असलेली भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केलाय. मार्च 2018 विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या 39,574 चौरस किलोमीटर भूखंड ताब्यात घेऊन ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटके बसण्यास सुरुवात झाली असून 2 दिवसात पक्षाच्या 3 आमदाराने पक्षाला रामराम केलाय. झालोडचे आमदार भावेश कटाराने काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते भारतीय जनता पार्टीत दाखल होणार असल्याचं मानलं जातं. या अगोदर मोहनसिंग राठवा आणि भगवान बराड यांनी काँग्रेसचा हात सोडला. दुसरीकडे उमेदवारांच्या निवडीत भाजपला मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय.
जातीय समीकरण स्वीकारून उमेदवार उभे करणं हे भाजपसमोर मोठं आव्हान ठरतं. या निवडणुकीत लहान मोठ्या 18 समाजांनी भाजपकडे तिकिटांची मागणी केली. हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकून जर पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल अशी घोषणा भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पालमपूरच्या प्रचार सभेत केली. दरम्यान या सभेत शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की आपल्या लष्कराच्या जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी 40 वर्ष वन रॅक वन पेन्शनची मागणी केली. काँग्रेसच्या 4 पिढ्यांनी या 40 वर्षात देशावर राज्य केलं, मात्र त्यांनी पेन्शनची ही मागणी पूर्ण केली नाही. 2014 लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांची निवड केली. मोदी सरकार आलं आणि 2015 सगळ्यात प्रथम त्यांनी वन रँक वन पेन्शन लागू करण्याचं काम केलं. देशात 2019 या वर्षापेक्षा आताची राजकीय स्थिती वेगळी आहे, त्यामुळे 2024 होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीनंतर भाजप केंद्रात पुन्हा सत्तेवर येणार नाही असं भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केलं. बंगालमध्ये एका ठिकाणी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्यात ममता बोलत होत्या. मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अनेक राज्यात सत्तेवर होता. आता बिहार झारखंड सारख्या राज्यात त्या पक्षाची सत्ता नाही, त्या पक्षाचे राजकीय अस्तित्व कमी होत चाललंय असं त्या म्हणाल्यात. निवडणुका जवळ आल्या की भाजपकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीची भाषा सुरू होते. गुजरातमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा 1.5 वर्षावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे भाजपने CAA मुद्दा तापवण्यास सुरुवात केली आहे. काहीही झालं तरी बंगालमध्ये CAAची अंमलबजावणी होऊ देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. रशियाने ताबा घेतलेल्या युक्रेनच्या प्रांताची राजधानी खेरसोन मधून सैन्याची माघार घेतली जाणार आहे. रशियाच्या लष्कराने आज याबाबतची घोषणा केली, मात्र युक्रेनला रशियाच्या या निर्णयाबद्दल कोणताही भरोसा वाटत नाही. युक्रेनच्या सैन्याला गाफील ठेवण्याची ही एक स्थगिती असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. खेरसोन मधून सैन्याची माघार ही गेल्या 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यानची रशियाची मोठी पीछेहाट मानली जाऊ लागली आहे. क्रिमियाच्या द्वीपसमूहात आणि जवळपासच्या भूभागात प्रवेश करण्यासाठी खेरसोन हा मार्ग मानला जात होता, तरी देखील या भागातून रशियाने सैन्य माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे रशियाच्या या घोषणेबाबत युक्रेनने आपल्या सैन्याला सावधगिरीचा इशारा दिला.